श्री स्वामी समर्थ माझे चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे. हे पहा आयुर्वेदानुसार आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये आपल्याला वेदना होत असतात. त्या वेदना कमी करण्यासाठी आयुर्वेदाने आपल्याला तेलांची मालिश सांगितली आहे. तर ती तेलाची मालिश कोणती? आपल्या कुठल्या पण आवडीच्या तेलाने आपण मालिश करू शकतो. तर कोणी खोबऱ्याचं तेल घेतं, कोणी जैतूनचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल. तर आपलं कुठल्याही आपलं जे आवडीचं तेल असेल ते आपण घेऊ शकतो. तर आपल्याला म्हातारपण यावं नये, आपल्या तोंडावर सुरकुत्या पडू नये, व आपलं वय जास्त दिसू नये, व आपल्या झोपही चांगली यावी, व आपल्या प्रत्येक सांध्यांच्या समजा वेदना होत असतात, गुडघ्याच्या पाठीच्या किंवा प्रत्येक शरीराच्या आपल्याला वेदना होत असतात, किंवा आपण कुठल्याही वस्तू ज्या असतात त्या विसरून जातो, कुठे ठेवल्यानंतर आपल्या लक्षात राहत नाही व झोपही येत नाही. यासाठी काही ज्या तीन अवयवांना आपल्याला शरीराच्या आपल्याला मालिश करायचं आहे. तो पहिला अवयव कोणता ते तुम्हाला मी आज सांगत आहे. आता आपण तेल घेतल्यानंतर ते तेल कोमट करायचं. कोमट केल्यानंतर आपण प्रथम काय हे रात्री करायचं आहे झोपायच्या वेळेस. तर आपण प्रथम काय करायचं आहे, आपल्याला ते तेल घेतल्या बोटावर घेतल्यानंतर आपण कानाला याप्रमाणे आपण असे हे लावायचे आहे. हे लावल्यानंतर व नंतर आपण कानाची अशी मालिश करायची आहे. मालिश अशी कानाची मालिश केल्यानंतर कानाच्या मागे सुद्धा असं फिरवायचं आहे. असं फिरवल्यानंतर मग आपल्याला असं कान असा ओढायचा आहे. तर आपण कुठली वस्तू असं ठेवल्यानंतर आपलं प्रत्येकाने लक्षात येत नाही, आपलं मेंदू आपल्या कार्यक्षम होत नाही. तर याप्रमाणे केल्यानंतर आपली कुठली वस्तू कुठे ठेवली आपल्या लक्षात राहतं. आता दुसरं असं की आपण आपली जी बेंबी आहे आईच्या पोटामध्ये असताना आपल्याला बेंबीपासून आपल्याला बाळाला पोषण केलेलं असतं. तर आपण बेंबीमध्ये ते तेल असं टाकायचं नाही आपलं पूर्ण करून, फक्त थोडंसं घ्यायचं आणि आपण याप्रमाणे लावून अशी मालिश करायची आहे. तर आपलं प्रत्येक शरीराला डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला शरीराला त्याचा फायदा होतो. आणि ते किंवा मालिश करायची, ते मालिश केल्यानंतर आपण नंतर तिसऱ्यांदा काय करायचं आहे, आपल्याला तिथे तेच तेल घेऊन असं याप्रमाणे आपल्या पेरांना लावायचं आहे. अशी मालिश करायची आहे. मालिश केल्या आपल्याला प्रत्येक शरीराचा भाग जो आहे आपल्याला झोपही चांगली येते, सर्व काही म्हणजे छान होतं. त्याप्रमाणे आपल्याला मालिश करायची आहे. इथे ह्या वेदना आपल्या कमी होतात इथे अशी करायची आहे मालिश. अशी आपल्याला मालिश करायची आहे. या इथे सुद्धा आपल्याला अशी मालिश करायची. आपल्या वेदना सुद्धा आपल्या शरीरातल्या ज्या असतात आपल्या शरीरात म्हणजे सांध्यांमध्ये वेदना होतात, उठल्यानंतर आपल्याला पटकन काम करता येत नाही, हे ह्या गोष्टी आपल्याला अजिबात होणार नाही याप्रमाणे घेतल्यानंतर. मग तोच हात आपल्याला असं मालिश करत जायचा आहे. गरम करायचा आहे असं छान. आता उष्ण होत, आता का थंडीचे दिवस चालूच होणारे आहे. आता त्याप्रमाणे आपण आता जर आत्तापासूनच आपण सुरुवात केली आपल्याला फार फायदा होईल. त्याप्रमाणे तळ पायांना सुद्धा आपल्याला मालिश करायची आहे. याप्रमाणे जर तुम्ही रोज जर केलं आणि मग नंतर आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, बघा तुम्हाला फार चांगलं वाटेल. नमस्कार.